आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुरोहितांनी दक्षिणा मागितली म्हणून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. शिवम पाठक यांचा हा व्हिडिओ आहे. पूजा विधी करणाऱ्या ब्राह्मणांची बाजू त्यांनी या व्हिडिओमध्ये मांडली आहे. ब्राह्मणांच्या दक्षिणेवरून होणाऱ्या टिंगलीवर त्यांनी टीका केलेली आहे. ब्राह्मण हे लालची आहेत, तसंच ब्राह्मण जास्त पैसे घेतात, ब्राह्मण चोर आहेत या टीकेवर त्यांनी आक्षेप घेतलाय. लग्नामध्ये दोन हातांवर मेहंदी काढायला तुम्ही हजारो रुपये देता, पण ब्राह्मण जेव्हा दक्षिणा मागतो किंवा तुमच्यासाठी 3 तास वैदिक मंत्र म्हणतात तेव्हा त्यांच्या दक्षिणेवर तुम्ही टीका करता, असा आरोप त्यांनी केलेला आहे. तुम्हाला जर दक्षिणा देता येत नसेल तर ब्राह्मण चोर वाटत असतील तर त्यांना बोलावू नका, असंही ते म्हणाले. दक्षिणेवर टीका करणारेच नाही तर त्यांना टीका करण्यापासून न रोखणारेही चुकीचे आहे, असं त्यांनी म्हटले. त्यांच्या ह्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर दोन्ही बाजूंचे समर्थक आमने सामने आले. दरम्यान ब्राह्मण देवता या त्यांच्या शब्दावरही त्यांनी आक्षेप घेतलाय. तुमने यहाँ दो हाथ मेहंदी के मंडवाए, उसे दे दिए 21,000 तो ज्यादा नहीं लगे, और यहाँ ब्राह्मण देवता 3 घंटे 4 घंटे वैदिक मंत्रों का आस्वादन करके, परोसाई करके तुम्हारे पुत्र और होने वाली बहू के जीवन को सात्विक बनाने जा रहा है, और तुम उसके मांगी हुई दक्षिणा पर ये टिप्पणी कर रहे हो कि ज्यादा ले रहे हैं आप? तो मोल मुलाई नहीं होनी चाहिए. जो मांगा है आदर सत्कार श्रद्धा हो मत बुलाइए, नहीं दे सकते मत बुलाइए, लेकिन कम से कम ये तो मत कहिए आप कि ये तो ज्यादा ले रहे हैं आप.